महाराष्ट्राचं वातावरण या 40 होके एकदम ओके आणि एकदम ओकेचा कार्यक्रम चांगला चाललाय. शेतकरी या लोकांना कधीही माफ करू शकत नाही. नाही मी देते ना प्रतिक्रिया. बघा असं आहे की वेगळे ही या 5 वर्षांमध्ये जी सिच्युएशन पॉलिटिकल सिच्युएशन महाराष्ट्राने याच्या आधी कधी बघितलेली नाही. म्हणजे पहिले महाविकास आघाडी होती, आता महायुती आहे आणि काही लोक आमच्या सोबतचे आता तिकडे बसलेले आहेत. इतकं अनस्टेबल महाराष्ट्राला करण्याची अधिकार कोणालाच नाही आहे जे आता या लोकांनी केलेलं आहे. आणि ही फॅक्ट आहे की जे राष्ट्रवादी आमच्या सोबत पण बसत आहेत त्यांना पण निधी मिळतोय. अरे मग महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? म्हणजे एक दोन लोकांना निधी द्यायचा, आमच्यातल्या एक दोन लोकांना निधी दिलेला आहे, बाकी लोकांना नाही दिलेला आहे. उद्धव ठाकरे साहेबांसोबत जे आमदार आहेत त्यांना काही दिलेलं नाहीये. अरे महाराष्ट्र पूर्ण सर्वांगीण विकास महाराष्ट्राचा पाहिजे. मी मागा बोलताना बोलले की पाऊस पडतो तर तो काय एका विशिष्ट मतदारसंघात पडतो आणि दुसऱ्या मतदारसंघात पडत नाही का? मग ज्या ज्या ठिकाणी तुम्ही निधी टाकत नाहीये त्या त्या ठिकाणी लोकांचे हाल होत आहेत, हे सत्ताधाऱ्यांमुळे होत आहेत. हे लोक माफ करणार नाही एवढं लक्षात ठेवा. दुसरं असं की कर्नाटकमध्ये पण ह्याच गोष्टी करत आला होतात, पण कर्नाटकानी उत्तर दिलं, कर्नाटकाच्या जनतेने उत्तर दिलं, तसं महाराष्ट्राची जनता पण आता जे सत्ताधारी आहेत त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.